कोविड 19 महामारीने महाराष्ट्र राज्यात आपले रुद्र रूप धारण केले असून या पार्श्वभूमीवर नवापूर शहरात साध्या पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला. सध्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे शनिवार व रविवार असे दोन दिवस संचारबंदी सुरू असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी होळी उत्सवासाठी संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सूट दिली होती. याप्रसंगी नागरिकांनी सोशल डिस्टन्स व मास्क लावून होळी मातेचं पूजन केलं. तसेच सराप गल्लीत होळीवर कोविड 19 महामारीचा एक पुतळा तयार करून त्या पुतळ्यावर देशावरील कोरोना संकटरूपी राक्षसाला होलिका मातेने भस्म करावे व देशावरील कोरोनाचे संकट दूर होऊन सुख शांती लाभो अशी प्रार्थना गल्लीच्या रहिवाशांनी केली. शहरात नवीन महादेव गल्ली, सराप गल्ली, माजी नगरसेवक दर्शन पाटील, नयनेश पाटील, उमेश पाटील यांनी होळीचे पूजन केले. राम मंदिर गल्ली, सरदार चौक येथे माजी नगरसेवक अजय पाटील, कल्पेश जोशी यांनी होळीचे पूजन केले. शास्त्रीनगरसह शहरात विविध भागात होळी उत्सव साजरा करण्यात आला. नवीन महादेव मंदिर येथे मुख्य होळीचे पूजन हसमुख पाटील, नगरसेविका अरुणा पाटील, जगदीश जयस्वाल व सौ जयस्वाल यांनी केल्यावर होळी पेटविण्यात आली. तेथून तरुणांनी मशाली पेटवून धावत व मोटरसायकलीने आपापल्या भागात होळी पेटवल्या. होळी उत्साहात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब भाकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन, नासिर पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम पाडवी, चंद्रशेखर चौधरी, योगेश साळवे, पंकज सूर्यवंशी, प्रवीण मोरे, विकास पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर. सराप गल्लीतील रहिवासी, आज आम्ही होलिका माता आहे तर यानिमित्ताने आम्ही कोरोनाचे मॉडेल बनवलं आहे. कोरोना देशावरील जे काही संकट आहे कोरोनाचे, तर त्या माध्यमाने आम्ही कोरोनाचे मॉडेल बनवलं आहे. त्याच्यावर असं लिहिलं आहे की धोंडी राक्षस व कोरोना होलिका माताने भस्म करावे असे आम्ही विनंती केलेली आहे. देशावरील जे काही संकट हो ते कोरोनाच्या होलिका मातेच्या माध्यमाने भस्म हो आणि या देशाला पुनश्च जी सुख सुविधा जी आहे ती पूर्ण प्राप्त हो.